कोल्हापूर जिल्ह्यात काल मंगळवारपर्यंत 3508 लोकांनी बूस्टर डोस घेतलाय. जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील पात्र मुलांपैकी 50% मुलांचं लसीकरण पूर्ण झालंय. जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांनी ही माहिती दिली आहे. राज्य शासनानं फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बूस्टर डोस उपलब्ध करून दिलेत. ज्यांना दुसरा डोस घेऊन 9 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालाय त्यांना हा डोस देण्यात येतोय. जिल्ह्यात आतापर्यंत 1495 हेल्थकेअर वर्कर, 737 फ्रंटलाईन वर्कर आणि 1276 ज्येष्ठ नागरिक अशा 3508 जणांनी बूस्टर डोस घेतला असून इतर पात्र नागरिकांनी सुद्धा बूस्टर डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करावं असं आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांनी केलंय. दरम्यान जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील 1,99,888 जण लसीकरणासाठी पात्र आहेत. शाळा महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम राबवत आतापर्यंत 1,01,786 जणांचं लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचं जिल्हा लसीकरण अधिकारी देसाई यांनी सांगितलंय. 3 जानेवारीपासून सुरुवात केलेली आहे, त्यांना लसीकरण करत आहोत आणि जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच आपण असं प्लॅन केलेलं आहे की त्या त्या गावामध्ये ज्या शाळा कॉलेजेस असतील जिथं 15 ते 18 वयोगटातील मुलं आहेत तर त्या ठिकाणी आपण जाऊन वॅक्सिनेशन करायचं वेळापत्रक तयार केलेलं आहे 3 तारखेपासून आणि हे साधारणतः आपण 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि त्या स्पीडने आपण पुढे जात आहोत. आपलं उद्दिष्ट आहे 1,99,888 तर त्याच्या अगेन्स्ट काल अखेर आपलं 1,01,786 एवढं काम पूर्ण झालेलं आहे. जवळजवळ 50% टप्पा आपण पूर्ण केलेला आहे आणि पुढच्या या आठवड्यामध्ये पुढच्या 8-4 दिवसामध्ये आपण बाकीचे पण सगळे पूर्ण करत आहोत. हेल्थकेअर वर्करांचा फर्स्ट डोस 45,000 आसपास झालेला आहे, सेकंड डोस पूर्ण, आणि फ्रंटलाईन वर्करांचा जवळजवळ 95,000 आसपास झालेला आहे आणि 60 वर्षावरील जे कोम ऑर्बिट आहेत तर ते 95,000 आसपास आपल्याकडे एस्टिमेटेड आहे. असं आपल्याकडे साधारणतः 2,34,000 लोकांना आपल्याला बूस्टर डोस द्यायला सध्याच्या क्रायटेरियानुसार एलिजिबल आहेत. तर हे टप्प्याटप्प्याने येणार आहेत, ज्यांना 9 महिने पूर्ण होत जातील. तर आपलं पहिल्या दिवशी साधारणतः 1,500 आसपास काम झालं होतं आणि काल 2,000 असं 3,500 कव्हरेज आपल्या पहिल्या 2 दिवसामध्ये झालेलं आहे. पण अजून मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थींनी लवकरात लवकर येऊन वॅक्सिनेशन करणं आवश्यक आहे. प्रशासनानं 15 जानेवारीपर्यंत या वयोगटातील पात्र मुलांचं 100% लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलंय. दरम्यान 18 वर्षांवरील एकूण लाभार्थ्यांपैकी 94% लाभार्थ्यांनी पहिला तर 72% लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतल्याचं देसाई यांनी सांगितलं.